Super, super juga. Dan tetap. गुड इवनिंग, नमस्कार. पंचेस समिति शिक्षण विभाग कर्ज तर्फे ऑनलाइन तासिकेसाठी उपस्थित सर्व विद्यार्थी पालक या सर्वांचं मी स्वागत करतो. कालपासून आपण इयत्ता 8वी ऑनलाइन शिष्यवृत्ती मार्गदर्शन अंतर्गत विषय बुद्धिमत्ता यातील घटक गणिती कोडे आज आपण पाहणार आहोत. काल आपण वेन आकृती हा घटक पाहिलेला होता. वेन आकृतीच्या संदर्भात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा थेरवडी या शाळेचे पदवीधर शिक्षक ज्यांनी आतापर्यंत राज्यस्तर असेल विभाग स्तर जिल्हा स्तर विविध ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे असे आपल्याला मार्गदर्शक लाभलेले आहेत ईश्वर सोलंकर सर. तर आजही ते आपल्याला बुद्धिमत्ता या विषयातील जो सर्वांना थोडासा अवघड वाटतो कठीण वाटतो असा घटक म्हणजे कुट प्रश्न त्यातील उपघटक गणिती कोडे या विषयावर आज मार्गदर्शन करणार आहेत. आपल्याला माहितच असेल या उपघटकाच्या संदर्भात आपल्याला 12% भारांश आहे ज्याच्यावरचे आपल्याला 2 ते 3 प्रश्न अपेक्षित असतात. तर ते आपल्या परीक्षेमध्ये अचूक सोडवण्यासाठी त्याचबरोबर कमीत कमी वेळेमध्ये ते अचूक प्रश्न आपल्याला सोडवता आले पाहिजे या दृष्टिकोनातून आपल्याला काही सरांनी काल सुद्धा वेन आकृतीच्या माध्यमातून आपल्याला काही ट्रिक्स काही क्लुप्त्या दिलेल्या आहेत. सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी एक अतिशय चांगला प्रकार सुरू केलेला आहे आपला ऑनलाईन तासिक केलं की तुम्हाला सुद्धा त्याच्यामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग करून घेतलेला आहे. तुम्हाला सुद्धा ते मध्ये वेळ देतात. प्रश्न वाचल्यानंतर 1-10 सेकंद तुम्ही सुद्धा तो सोडवण्याचा प्रयत्न करा किंवा त्या संदर्भात विचार करा. ह्या पद्धतीने ते तुमचाही सहभाग घेत असतात. नुसतं पाहायचं नाही ऐकायचं नाही तर आपण आपली वही आणि पेन घेऊन उपस्थित राहायचं आहे आणि त्याचबरोबर सर जे सोडवतात त्याच पद्धतीने आपण सुद्धा सराव करायचा आहे. तर आज आपण गणिती कोडे हा घटक पाहणार आहोत. सरांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांच्या तासिकेला सुरुवात करावी. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच्या तासिकेमध्ये आपण वेन आकृतीवरील प्रश्न 1 आणि 2 पाहिले आहेत. आजचा जो आपला उपघटक आहे तो मुख्य घटक काठी कुट प्रश्न आणि त्यामध्ये अंतर्गत असलेला गणिती कोडी हा एक घटक आज आपण उपघटक पाहणार आहोत. या घटकाची तयारी करत असताना काल मी तुम्हाला याची यामधील काही मुद्दे सांगितले होते. आज पुन्हा त्या मुद्द्यांची काही उजळणी करूया की गणिती कोडी जर सोडवायची असतील तर आपण कोणतंही उदाहरण सोडण्या तर प्रथमतः एक ते 30 पर्यंतची वर्गसंख्या हे आपल्या तोंडपाठ असते पाहिजे. कारण गणिती क्रिया करत असताना जर आपण पाढे आणि वर्गसंख्या आणि घनसंख्या ह्या जर पाठ नसतील तर त्याचे गुणाकार करण्यामध्ये आपला वेळ जाऊ शकतो. म्हणून बेसिक नॉलेज या सत्रामध्ये आपल्याकडे 1 ते 30 पर्यंतचे पाढे वर्गसंख्या पाठ पाहिजेत. त्याचबरोबर 1 ते 20 पर्यंतच्या घनसंख्या आपल्या लक्षात असणं अपेक्षित आहे. म्हणजे आपण त्यावर येणारे उत्तम प्रश्न आहेत ते तात्काळ सोडवू शकतो. त्याचबरोबर मूळ संख्या कोणत्या, मूळ संख्या 100 पर्यंतच्या आपल्या लक्षात असल्या पाहिजेत तर आपण नक्कीच या प्रश्नाची उत्तर काढत असताना झटपट उत्तर शोधू शकतो. त्यानंतर त्रिकोणी संख्या, त्रिकोणी संख्या हा स्वतंत्ररित्या घटक आहे आणि त्यावरती तुम्हाला मार्गदर्शन झालेलं आहे. त्रिकोणी संख्यामध्ये
एक तीन सहा दहा पंधरा म्हणजे त्याची वाढण्याची गती आहे एक तीन सहा दहा पंधरा एकवीस अठ्ठावीस मग याच्यामध्ये एक गणित आहे की कोणत्या क्रमाने असंख्य वाढतात तर इथं दोन ने वाढतात इथं तीन ने वाढते इथे चार ने वाढते सहा अधिक चार एक अधिक दोन तीन तीन अधिक तीन सहा सहा अधिक चार दहा दहा अधिक पाच पंधरा पंधरा अधिक सहा एकवीस एकवीस अधिक सात अठ्ठावीस अठ्ठावीस अधिक आठ छत्तीस आणि छत्तीस ही जी संख्या आहे या संख्याचं एक वैशिष्ट्य आहे की ही त्रिकोणी संख्या देखील आहे आणि वर्ग संख्या देखील आहे. त्यानंतर पुढची संख्या येते पंचेचाळीस त्यानंतर पुढची संख्या येते पंचावन्न प्लस ते नंतरची संख्या येते सहासष्ट प्लस अकरा ओ त्यानंतरची संख्या येते प्लस बारा ओ अठ्याहत्तर पुढची संख्या येते तेरा आणि एक्क्याण्णव. तर शंभर पर्यंत बेसिक संख्या जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर यावरती प्रश्न सोडून आपला सोपं जातं. त्रिकोणी संख्येनंतर पाढे पाढे मात्र आपले तीस पर्यंत जर पाठ असतील तर आपण उदाहरण अतिशय व्यवस्थितरित्या सोडू शकतो. तर ज्यावेळेस आपण ही बेसिक नॉलेज आपल्याजवळ ठेवू त्यावेळेस आपण गणिती कोड्यावरती जी उदाहरणं आहेत ती उदाहरणं अतिशय व्यवस्थितरित्या आणि जलद गतीने सोडू शकतो. तर यामध्ये अंतर्भूत असलेली जी उदाहरणं आहेत ती प्रत्यक्षात आपण या ठिकाणी आज पाहायला सुरुवात करणार आहोत. आणि त्याचबरोबर जसं तुम्हाला काल वेनाकृतीमध्ये काही प्रश्न सोडण्यासाठी तुम्हाला थोडा वेळ देत होतो मी त्याप्रमाणे आजच्या प्रश्नामध्ये देखील मी तुम्हाला अल्पसा वेळ देणार आहे. यामध्ये तात्काळ कृती शोधणं आपल्याला महत्वाचं असतं आणि जर एखाद्या प्रश्नामध्ये आपला खूप वेळ जात असेल तर अशा वेळेस एक निर्णय घ्यायचा की तो प्रश्न शेवटी सोडवायचा. एखाद्या प्रश्न जर जास्त वेळ गेला तर आपला पेपर सोडवण्यासाठीचा जो वेळ आहे तो कमी पडतो आणि काही प्रश्न आपले राहून जातात. त्यामुळं जे प्रश्न कठीण आहेत ते थोडेसे बाजूला ठेवायचे. तर या प्रश्नामध्ये मी तुम्हाला काही वेळ देणार आहे. त्याचे कारण असं आहे की जर कुठलंही उदाहरण असेल तर त्याचं उत्तर शिक्षकांनी सांगितलं तर आपण तो प्रश्न खूप सोपा वाटतो. परंतु ज्यावेळेस आपल्याला त्याचं उत्तर शोधण्याची वेळ येते त्यावेळेस खरं आपल्या बुद्धिमत्तेचा कस लागतो आणि त्यामध्ये खरी मजा असते. नुसतं आयतं उत्तर मिळालं त्यातील कृती सांगितली तर झटपट आपण त्या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळं मी तुम्हाला थोडासा वेळ प्रत्येक उदाहरणासाठी देणार आहे आणि त्या वेळामध्ये किती विद्यार्थ्यांच्या लक्षात येते की आपण हे जी कृती बरोबर शोधलेली आहे ते तुमच्या तुम्हाला ते समजूनच येईल. चला तर आपण प्रत्यक्षात प्रश्नांना सुरुवात करूया. अशा प्रकारचे प्रश्न आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये दिसतात आणि ज्यावेळेस असा एक चौकोन दिलेला असतो आणि त्यामध्ये नऊ अंक दिलेले असतात या नऊ संख्यामध्ये काही ना काही त्यामध्ये अंतर्गत संबंध असतो आणि तो संबंध शोधून त्याच्या अनुषंगाने आपलं उत्तर शोधायचं असतं. तर प्रश्न आहे शेजारी चौकटीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. मग हा प्रश्न सोडवताना प्रथम तर आपण त्यातील अंक पाहून घ्यायचे तीन सतरा अकरा पाच तेवीस सात एकोणीस आणि दोन हे अंक दिलेले आहेत. शोधा बरं याच्यावरती तुम्हाला काय कृती सापडते आहे किंवा कोणतं उत्तर येते तुमच्या तुम्ही मनामध्ये पाच दहा सेकंदाचा तुम्हाला मी वेळ देतो. काही विद्यार्थ्यांना याचं उत्तर सापडलेले असेल. चला तर आपण उत्तराकडे जाऊया. प्रथमतः अशा प्रकारचे प्रश्न सोडत असताना आपण पहिल्यांदा त्यातील ज्या संख्या आहेत त्या संख्या चढत्या क्रमाने मांडून घ्यायच्या म्हणजे आपल्याला उत्तरापर्यंत जाण्याचा मार्ग थोडासा सोपा जातो. यामध्ये सर्वात छोटी संख्या आहे दोन त्यानंतर तीन त्यानंतर पाच त्यानंतर सात त्यानंतर अकरा त्यानंतर सतरा पुढे एकोणीस आणि तेवीस
अशा संख्या घेऊन घेतल्यानंतर आता ज्या विद्यार्थ्यांची ज्या विद्यार्थ्यांना अगोदर उत्तर सापडलं असेल त्यांच्या लक्षात आलं असेल यामध्ये काय आहे, परंतु ज्यांना उत्तर सापडलं असेल त्यांना संख्या मांडल्यानंतर लक्षात येईल. अशा प्रकारे क्रमवार जर संख्या मांडल्या तर आपल्या लक्षात येतं की यामध्ये या संख्या कोणत्या प्रकारात काय आहेत. यामध्ये मग त्याला उत्तर समविषमचं सापडेल किंवा मूळ संख्यांचं सापडेल. तर या संख्या पाहिलं तर मूळ संख्या आहेत आणि त्या कशा मूळ संख्या आहेत, तर क्रमवार मूळ संख्या आहेत. 2, 3, 5, 7, 11, 17, 19 आणि 23. मग आता या क्रमवार संख्या असल्यानंतर यामध्ये काही राहिलं आहे का, या दोन्हीच्या मध्ये कुठं संख्या राहिली आहे का पाहिजे. यामध्ये एक ठिकाणी आपल्याला असं दिसेल की एक मधली संख्या मूळ संख्या आहे परंतु त्या क्रमवारी मध्ये आलेली नाही. अशी संख्या कोणती, तर ती आहे 11 आणि 17 मध्ये असलेली संख्या 13. आणि ते आपण पर्याय म्हणजे किती पाहू शकतो, म्हणजे ज्यावेळेस 9, 15, 13 आणि 21 या संख्याच्या शोध घ्यायचा आहे, यापैकी त्या जर सर्व मूळ संख्या असतील तर त्यामध्ये उत्तर म्हणजे किती मूळ संख्या दिलेली आहे 13. म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, संख्या आहे 13. म्हणजे 11 आणि 17 मध्ये जी मूळ संख्या आहे ती 13 या ठिकाणी दिलेली होती. पुढचं उदाहरण पहा, पटकन वाचायचं आणि त्यावरती तुम्ही उत्तर शोधायचं आहे. शेजारी चौकटीत प्रश्न चिन्हा जागी कोणती संख्या येईल, त्या सर्व संख्या पाहून घ्या. काही विद्यार्थ्यांना झटपट उत्तर सापडेल कारण सुरुवातीला सोपे प्रश्न आहेत. चला तर मग आपण पाहूयाचं उत्तर काय आहे. जसं पहिल्या प्रश्नामध्ये मी सर्व संख्या चौकोन दिलेल्या ज्या आहेत त्या क्रमवार मांडल्या होत्या, त्याप्रमाणे यामध्ये देखील आपण क्रमवार संख्या मांडूया. पहिल्यांदा सर्वात छोटी जी संख्या आहे ती आहे 1. 1 नंतर त्या पुढील संख्या आहे 4. पुढील संख्या आहे क्रमांक 9. त्यानंतर 16. त्यानंतर 36. त्यानंतर 49. त्यानंतर 64. आणि शेवटची संख्या आहे 21. त्यावेळेस तुमच्या पुढे आपण या क्रमवार संख्या चढत्या क्रमाने संख्या मांडतो त्यावेळेस उत्तर सापडायला सोपं जातं. तुम्ही ह्या संख्या पाहिले की तुमच्या लक्षात आलं असेल या कोणत्या प्रकारच्या संख्या आहेत, सम आहेत का, विषम आहेत का, मूळ आहेत का, गण आहेत का, वर्ग संख्या आहेत का, त्रिकोणी संख्या आहेत का. अशा प्रकारे जर तुम्ही विचार करायला गेला तर तुम्हाला त्यामध्ये उत्तर सापडेल या सर्व वर्ग संख्या आहेत. वर्ग संख्या आहे आणि वर्ग संख्या असून त्या कशा वर्ग संख्या आहे, क्रमवार येणार आहे, क्रमवार वर्ग संख्या आहे. मग यामध्ये आपण शोध घ्यायचा कुठली वर्ग संख्या चुकलेली आहे का राहिलेली आहे का. तर तसा शोध घेतला तर आपल्या लक्षात येईल 1 चा वर्ग, 2 चा वर्ग, 3 चा वर्ग, 4 चा वर्ग, 36 6 चा वर्ग आहे, 49 7 चा वर्ग आहे, 64 8 चा वर्ग आहे आणि 81 9 चा वर्ग. ज्यावेळेस आपण त्या संख्या कोणाचा वर्ग संख्या आहे असं जर उत्तर लिहिलं तर आपला क्रमशः 1, 2, 3, 4, 6, 7, 8, 9 दिसतील आणि या क्रमवारीमध्ये एक अंक कुठला तरी आलेला नाही आणि तो अंक कोणता आहे, तर तो अंक आहे 5. 5 हा अंक याच्यामध्ये या क्रमवारीमध्ये विसरून राहिलेला आहे. म्हणजे यामध्ये येणारी संख्या ही 5 चा वर्ग असली पाहिजे आणि 5 चा वर्ग असेल 25. मग आपण पहा पर्यायमध्ये 25 दिसतंय का, या ठिकाणी 25 हे उत्तर दिसत आहे. म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 आणि संख्या आहे ती 25. पुढील प्रश्न आहे, शेजारील चौकटीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल,
या प्रश्नात दोन अचूक पर्याय आहेत, ते दोनही पर्याय निवडा. प्रश्नाकडे पहा आणि तुमच्या मनामध्ये तुम्ही पटकन त्याचं उत्तर शोधा. फायदा काही विद्यार्थ्यांचे उत्तर हे लक्षात आलेलं असेल. चला तर मग आपण उत्तराकडे जाण्याचा प्रयत्न करूया. प्रथमतः मी सुरुवातीला जी कृती सांगितली होती त्याप्रमाणे या सर्व संख्या चढत्या क्रमाने मांडून घेऊया. यामध्ये सर्वात लहान संख्या आहे सव्वीस. त्यानंतर पुढची संख्या आहे एकोणचाळीस. त्यानंतर बावन्न. नंतर पासष्ट. त्यानंतर अठ्याहत्तर. त्यानंतर एक्क्याण्णव. त्यानंतर एकशे चार आणि तुमची संख्या आहे शेवटची एकशे सतरा. अशा प्रकारे आठ संख्या आलेल्या आहेत आणि नववी संख्या आपल्याला शोधायची आहे. आता या संख्येकडे जर पाहिलं तर तुमच्या एक लक्षात येईल यामध्ये काय आहे. सव्वीस, एकोणचाळीस, बावन्न, पासष्ट, अठ्याहत्तर, एक्क्याण्णव, एकशे चार आणि एकशे सतरा या संख्येकडे पाहिल्यानंतर आपल्याला हे लक्षात येतं. एक तर या संख्येमध्ये तेराची वाढ आहे, इथे तेराची वाढ आहे, इथे तेराची वाढ आहे. पासष्ट अधिक तेरा आहे, अठ्याहत्तर अधिक तेरा आहे, एक्क्याण्णव अधिक तेरा आहे, एकशे चार अधिक तेरा आहे, एकशे सतरा. म्हणजे या सर्व संख्या तेराच्या पटीमध्ये वाढत चाललेली आहे. किंवा थोडक्यात आपण असं म्हटलं तरी चालेल या संख्यांमध्ये हा तेराचाच वाढ आहे. मग यामध्ये आपल्या प्रश्नात दोन अचूक पर्याय निवडायचे, दोन पर्याय निवडायचे आहेत. त्यामुळं यामध्ये काय येईल याचा विचार करण्यासाठी आता एकशे सतरा आणि सव्वीस याच्यामध्ये तेराच्या पाण्यातील कुठलीही संख्या राहिलेली नाही. मग आपण पर्यायाकडे जाऊया. या ठिकाणी एक पर्याय आहे तेरा. म्हणजे याच्या पाठीमागं जर तेरा घेतले त्यामध्ये तेरा नसले तर सव्वीस उत्तर येते. म्हणजे एक पर्याय हा तेरा असू शकतो. आणि दुसरा पर्याय यामध्ये तेरा तेरा मिसळत आल्यानंतर जसे आपण मध्यंतरी तेरा मिसळले तसे या ठिकाणी देखील तेरा मिळवले तर त्याचं उत्तर येईल एकशे तीस. म्हणजे तेराच्या पाण्यातील या सर्व संख्या आहेत. पहिली संख्या येईल तेरा आणि शेवटची संख्या येईल एकशे तीस. म्हणजे पर्याय क्रमांक एक आणि तीन हे दोन या प्रश्नाचे अचूक उत्तर असतील. प्रश्नचिन्हाच्या जागेला दोन संख्या विचारलेल्या आहेत त्यामुळे तेरा आणि एकशे तीस हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल पहा. त्या प्रश्नातील दिलेल्या आपण अंकांचं निरीक्षण करा, संख्यांचं निरीक्षण करा आणि त्यामध्ये जस वर्तुळामध्ये प्रश्नचिन्ह दिलेलं आहे या ठिकाणी येणारी संख्या आपल्याला शोधायची आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न सोडत असताना पहिल्या आणि दुसऱ्या आकृतीमध्ये जो संबंध असतो पहिल्या आणि दुसऱ्या आकृतीमधील अंकांचं उत्तर ज्या पद्धतीने आलेलं असतं त्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या आकृतीमधील उत्तर आणायचं असतं. मग त्यासाठी तुम्ही पहिले प्रथम त्याचं निरीक्षण करा आणि उत्तर मनात निर्माण करा. तुम्हाला एक 10 सेकंदाचा वेळ द्यासाठी देत आहे. चला तर काही विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं अचूक उत्तर शोधलेलं असेल. पाहूया आपण याचं काय उत्तर येतं. याला वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म्युले आपण लावू शकतो किंवा सूत्र लावू शकतो. मग त्यामध्ये कधी कधी गुणाकाराचे टप्पे लावू शकतो. समोरसमोर संख्येतील गुणाकाराचा गुणाकार अधिक समोरसमोर उभ्या आडव्या संख्यांची बेरीज हे घेऊ शकतो किंवा वजाबाकी घेऊ शकतो. एखाद्या संख्येचा वर्ग आणि बाकीच्या संख्येला त्यातून वजा करणे असू शकतं. एखाद्या संख्येचा घन असू शकतो.
कोणत्याही प्रकारे याचं उत्तर येऊ शकतो. याला फिक्स अशी कोणतीही एखादी पद्धत नसते. परंतु ज्यावेळेस आपण अनेक प्रश्न सोडवतो त्यावेळेस आपल्या कृती लगेच लक्षात येते. एखादा प्रश्न पाहिल्यानंतर तो पाहता क्षणी त्याचं उत्तर काय असेल हे आपल्या लक्षात येतं. आता याच्यामध्ये 5 मिनिट काही पर्याय लावून विचार केलेला असेल मग समोर समोर संख्येची बेरीज करू. आपण पहिल्यांदा 7 अधिक 5 बरोबर 12 येईल, 18 अधिक 17 बरोबर 35 येईल. मग ह्या समोर समोर संख्येची बेरीज केली तर त्याच्यातून काय उत्तर सापडते का पाहूया. तर या 12 आणि 35 जर बेरीज घेतली तर ते उत्तर 47 येईल. म्हणजे पहिल्या आकृतीमध्ये आपलं उत्तर सापडलं पण तेच उत्तर दुसऱ्या आकृतीमध्ये जर बरोबर आलं तर आपलं आपण शोधलेलं सूत्र बरोबर म्हणायचं. मग आपण तसंच सूत्र या आकृतीमध्ये दुसऱ्या आकृतीमध्ये देखील टाकूया. या संख्यांची बेरीज करून पाहूया. 8 अधिक 3 बरोबर 11, 6 अधिक 2 बरोबर 8 आणि या दोन्ही संख्यांची जर बेरीज घेतली तर ती म्हणजे दोन्ही उदाहरणामध्ये दोन्ही संख्यांची जर बेरीज केली तर त्या बरोबर येत आहेत. म्हणजे आपण जी ट्रिक शोधलेली आहे ती ट्रिक बरोबर आहे. याचा अर्थ बाहेर वर्तुळाबाहेर सर्व संख्यांची बेरीज ही वर्तुळामध्ये मांडलेली आहे. मग आपण तोच फॉर्म्युला या दुसऱ्या संख्यांच्या बाबतीत वापरून पाहूया. 4 अधिक 5 बरोबर 9, 3 अधिक 2 बरोबर 5. आता जसं आपण ह्या दोन्ही हेच केलेलं आहे तसं 9 अधिक 5 देखील बेरीज करून पाहूया. 9 अधिक 5 बरोबर 14. आपण सोडल्या पद्धतीनुसार या ठिकाणी उत्तर 14 आलेलं आहे. मग 14 हे उत्तर पर्याय आहे ना पहा. 18 17 15 आणि 14 ते 4 नंबरचा पर्याय हा या प्रश्नाचं अचूक अचूक उत्तर असेल. 14 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. शेजारील चौकटीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल शोधा. ठीक आहे, काही विद्यार्थ्यांच्या लक्षात याची कृती आलेली असेल किंवा तुम्ही सोडवलं असेल. चला आपण ज्यावेळेस असे चौरसातील उदाहरण येतात चौकोनातील संख्या येतात त्यावेळेस प्रथम त्या त्या क्रमावर मांडून घेऊया घेऊया. यामध्ये क्रमशः येणाऱ्या संख्येमध्ये पहिली संख्या आहे 1, दुसरी संख्या आहे 3, तिसरी संख्या आहे 6, त्यानंतर 10, त्यानंतर 15, पुढे 21, 28 आणि 36. आपण एकदा या संख्यात सत्यक्रमाने मांडल्यानंतर मग त्याच्यामध्ये सूत्र शोधण्याचा प्रयत्न करायचा. पहा याच्यामध्ये काय सूत्र सापडलं तुम्हाला. या संख्या कितीच्या क्रमाने चढत आहे किंवा कितीच्या क्रमाने उतरत आहे असं आपण त्याच्यामध्ये शोधायचा प्रयत्न करूया. 1 मध्ये इथं 2चा फरक आहे, 1 अधिक 2 बरोबर 3. 3 आणि 6 मध्ये 3चा फरक आहे, 3 अधिक 3. 6 आणि 10 मध्ये 6 मध्ये 4 वेळानंतर 10 येतात. 10 मध्ये 5 वेळानंतर 15 येतात. 15 मध्ये 6 वेळानंतर 21 येतात. 21 मध्ये 7 वेळानंतर 28 येतात. 28 मध्ये 8 वेळानंतर 36 येतात. तर आपण या पुढे किंवा मागे कोणती संख्या येते का पाहू. याच्यामध्ये क्रमवार मध्ये कोणी राहिले का पहा. क्रमवार 2 3 4 5 6 7 8 म्हणजे याच्यामध्ये कुठेही अंक राहिलेला नाही. मग याचा अर्थ याच्या पुढची संख्या आपल्याला उत्तर म्हणून घ्यावी लागेल. 36 मध्ये
नऊ मिसळावे लागते, 36 अधिक 9 आणि मग याची त्याची बेरीज 45. 45 ही संख्या उत्तरामध्ये पर्याय दिलेली आहे का पहा, पर्याय नंबर 2 दिलेला आहे 45. म्हणजे या प्रश्नामध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी 45 ही संख्या येईल. शेजारील चौकटीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल, करायचं निरीक्षण आणि शोधा. चला, काही विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर सापडलेलं असेल. या चौकटीमध्ये दिलेल्या ज्या संख्या आहेत त्या प्रथम आपण क्रमवार मांडून घेऊया. पहिली संख्या आहे 1, पुढे 2, 3, 4, 6, 7, 8 आणि 9. अशा प्रकारे या 8 संख्या आपल्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. मग या संख्यांचं निरीक्षण करायचं. निरीक्षण केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल यामध्ये काय बदल आहे, काय फरक आहे, या संख्या क्रमवार वाढत आहेत की क्रमाने उतरत आहेत, किंवा त्या संख्येमध्ये तफावत किती आहे हे पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. मग या ठिकाणी 1 अधिक 1 बरोबर 2, 2 अधिक 1 बरोबर 3, 3 अधिक 1 बरोबर 4, 4 अधिक 1 बरोबर या ठिकाणी 6 दिलेला आहे आणि आपलं उत्तर तर त्या ठिकाणी संख्या पुढची 5 येते. आपण 5 म्हणून पाहूया. या ठिकाणी आपण 5 म्हणणार आणि मग या 5 मध्ये देखील अधिक 1 केलं तर 6 येईल, 6 मध्ये अधिक 1 केलं तर 7 येईल, 7 मध्ये अधिक 1 केलं तर 8 येते, 8 मध्ये 1 केलं तर 9 येते. म्हणजे आपण जर एकीकडे ही संख्या वाढवत गेलो तर आपल्या 1 ते 9 पर्यंत संख्या पूर्ण होतात आणि त्यामध्ये 5 ही संख्या आलेली नाही असं आपल्याला निदर्शन असेल. म्हणजे या प्रश्नामध्ये आपल्या पर्यायामध्ये आलेली संख्या बघायची, पर्याय क्रमांक 1 मध्ये 5 ही संख्या दिलेली आहे म्हणजे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. शेजारील चौकटीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल, दिलेल्या संख्यांचं निरीक्षण करा आणि उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, काही विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं असेल किंवा काही विद्यार्थ्यांना जर कृती सापडली असेल तर आपण याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया. प्रथमतः जे सुरुवातीला मी सांगितलं त्याप्रमाणे आपण पहिल्यांदा क्रमवार संख्या मांडून पाहूया. या उदाहरणातील क्रमवार संख्या जर मांडून घेतल्या तर सर्वात लहान संख्या आहे 2. 2 पासून सुरुवात आहे. त्यानंतर पुढची संख्या आहे 7. चौदा. तेवीस.
चौतीस सत्तेचाळीस पासष्ट आणि एकोणऐंशी क्रमशः संख्या म्हणल्यानंतर आता तुम्ही युक्ती युक्ती शोधण्याचा प्रयत्न करा. यामध्ये काय घडलेलं आहे? यामध्ये कुठं वर्ग संख्या येतात का? कुठं वर्ग संख्येच्या जवळील संख्या येते का? कुठे गण संख्या येते का? गण संख्येच्या जवळील संख्या येते का? अशा प्रकारचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. मग आपण प्रथमतः गण संख्या बघूया. दोनचा गण आठ, तीनचा गण सत्तावीस, चारचा गण चौसष्ट, पाचचा गण 125. आपली ही जी संख्या मालिका आहे ही मालिका 1900 बरीच पुढे गेली आणि यामध्ये तर काही सूत्र सापडत नाही. म्हणजे हा गणचा क्रायटेरिया या उदाहरणासाठी लागू होणार नाही. आता वर्ग संख्या शोधूया किंवा त्यापूर्वी आपण याची वजावट करून तफावत शोधण्याचा प्रयत्न करूया. तफावत जर पाहिली तर तफावत किती येते? या ठिकाणी पाचची तफावत आहे. सात आणि सात 14 आहे, 14 आणि 9 23 आहे, 23 आणि 11 34 आहे, 34 आणि 13 47 आहे, त्यानंतर 47 आणि 15 62 आहे, 62 आणि 17 19 आहे. तर तफावत जर पाहिली तर आपण यामध्ये आपलं उत्तर असं सापडते की यामध्ये 5, 7, 9, 11, 13, 15, 17 म्हणजे क्रमवार येणाऱ्या विषम संख्या किंवा दोन दोन ते वाढणाऱ्या विषम संख्यांच या ठिकाणी येत आहे. मग 17 नंतर 19 मध्ये जर आपण पुढील संख्या मिळवायला लागेल 19 आणि 19 जर संख्या मिळवली तर 19 अधिक 19 बरोबर उत्तर येईल 98. 98 ही पर्यायामध्ये आहे का? ठीक आहे, पर्यायामध्ये 98 आहे म्हणजे या प्रश्नाचं उत्तर 98 हे येईल. ती एक पद्धत झाली. आणखी एका वेगळ्या पद्धतीने तुम्हाला मी याची दुसरी युक्ती सांगतो. तुम्हाला आता पाहत असताना माझी ही अचानक युक्ती लक्षात आली. आणखी एक यामध्ये युक्ती अशी आहे की प्रत्येक संख्येचा क्रमवार संख्येचा वर्ग काढून त्यामधून जर 2 वजा केले तरी देखील याच उत्तर हेच येत आहे. उदाहरणार्थ दोनचा वर्ग वजा 2 बरोबर 4 वजा 2 बरोबर 2. नंतर 3चा वर्ग वजा 2 बरोबर 3चा वर्ग 9 येईल, 9 वजा 2 बरोबर 7 म्हणजे 2 नंबरची संख्या येईल. त्यानंतर 4चा वर्ग 4चा वर्ग वजा 2 बरोबर 16 वजा 2 बरोबर 14 तिसरी संख्या आली. पुढे 5चा वर्ग वजा 2 बरोबर 25 वजा 2 बरोबर 23 ही संख्या आली. त्यानंतर 6चा वर्ग घेऊया. 6चा वर्ग वजा 2 बरोबर 36 वजा 2 बरोबर 34 पुढची संख्या आली. त्यानंतर 7चा वर्ग घेऊया. 7चा वर्ग वजा 2 बरोबर 49, 7चा वर्ग वजा 2 बरोबर 47 ही पुढची संख्या आली. त्यानंतर 8चा वर्ग घेऊया. 8चा वर्ग वजा 2 बरोबर 8चा वर्ग 64 वजा 2 बरोबर 65. 9चा वर्ग वजा 2 बरोबर 9चा वर्ग 81, 81 वजा 2 बरोबर 19. 65 आली नाही, 19 आले. याप्रमाणे जरी आपण गेलो तरी देखील आपलं उत्तर बरोबर येत आहे. मग यानंतर आपण 10चा वर्ग पाहूया. 10चा वर्ग वजा 2 बरोबर 10चा वर्ग 100 वजा 2 बरोबर 98. म्हणजे आपण या दुसऱ्या पद्धतीने जरी गेलो तरी देखील आपलं उत्तर आलेलं आहे 98. या तफावतीच्या पद्धतीने गेलो त्याने देखील उत्तर आलेलं आहे 98.
जी युक्ति किंवा जी कृत्य आपल्या नजरेमध्ये पटकन सापडेल आणि जी या प्रश्नाशी मॅच होईल ती कृत्य त्या ठिकाणी लावायची आणि आपण उत्तर शोधायचं. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आणि उत्तर आहे 98. याचा तुम्हाला स्क्रीनशॉट का ज्या प्रश्नांचे उत्तरांचे जर युक्त तुम्हाला सापडत नसतील तर इथे स्क्रीनशॉट काढून ठेवायचा. शेजारील चौकटीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल शोधा याच्यामध्ये. काही विद्यार्थ्यांना उत्तर सापडले असेल किंवा काही विद्यार्थ्यांना उत्तर अद्यापही सापडले नसेल तर चला आपण पाहूया यामध्ये दिलेल्या ज्या संख्या आहेत या संख्यांमध्ये आता या क्रमवार मांडण्याची आवश्यकता नाही. जसं आपण चौरसातील उदाहरण असेल म्हणजे जर आपल्याला अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये 9 संख्या दिलेल्या असतील 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 असं जर 9 संख्या दिली असतील तर ते आपण क्रमवार मांडून घेणे योग्य असतं किंवा त्यात आपलं उत्तर शोधणं सोपं जातं. परंतु अशा प्रश्नामध्ये त्या क्रमवार मांडण्याची आवश्यकता नाही. याच्यामध्ये समोरासमोर संख्यांचा काही संबंध लागतो का ते अशा प्रश्नामध्ये पाहिजे असतं म्हणजे हा क्रायटेरिया या ठिकाणी वापरायचा नाही. तर याच्यामध्ये समोरासमोर संख्यांचं थोडं निरीक्षण करूया. ही संख्या 15 आणि 22 त्या संख्या आपण समोरासमोर त्याचं मांडून घेऊया 15, 22 13 आणि 6 14 आणि 7 18 आणि 11 अशा पद्धतीने संख्या मांडल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला काही त्यांच्या अंकांमध्ये संख्यांमध्ये काही सुसूत्र पण आहे का पाहायचं. तर या पाहिल्यात 13, 14, 15, 18 इथे क्रमवारी दिसते परंतु त्या क्रमवारीचा आत्मा संबंध असेल असं नाही. तर त्याच्या समोरची संख्या वेगवेगळ्या आहेत कारण 22, 6, 7 आणि 11 याला कुठल्याही प्रकारची क्रमवारी नाही. मग आपण त्यामध्ये काही तफावत आहे का पाहूया. 15 आणि 22 यामध्ये जे तफावत आहे 22 वजा 15 या संख्यामध्ये वजाबाकी करून पाहू आपण काय उत्तर येते का. 22 वजा 15 बरोबर 7 13 वजा 6 बरोबर 7 14 वजा 7 बरोबर 7 आणि 18 वजा 11 बरोबर 7 म्हणजे या ठिकाणी चारही संख्यांमध्ये चारही अंकांची ज्यावेळेस आपण समोरसमोर अंकांची वजाबाकी करतो त्यावेळेस 7 हा एक समान सामायिक अंक आपल्याला सापडतो परंतु 7 हे पर्यायामध्ये कुठेही उत्तर नाही. म्हणजे आपल्याला आणखी त्याच्या पुढे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करावा लागेल. तर मग त्यापुढे आता या 7 या संख्येचा संबंध असणारी कुठली संख्या याच्यामध्ये दिसते का. 7च्या पाण्याची कुठली संख्या आहे का. 7चा वर्ग घन काय आहे का. तर असा जर विचार केला तर आपण 7चा वर्ग बरोबर 49 म्हणजे प्रत्येक ठिकाणी आलेल्या 2 संख्यांच्या समोरासमोर संख्यांच्या वजाबाकीचा जर वर्ग केला तर त्याचं उत्तर 49 येत आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4, 49 या ठिकाणी वर्तुळामध्ये सेंटरला संख्या येईल 49. खालील आकृत्यांमधील संख्या विशिष्ट पद्धतीने मांडल्या आहेत ते सूत्र लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधा. पण आता चौरसामध्ये चौकोनामध्ये या ठिकाणी एक एक संख्या दिली. चौकोनाच्या 4 शिरोबिंदूंना 4 संख्या दिलेल्या आहेत
आणि मग या पाच संख्यांमध्ये जो संबंध पहिल्या आकृतीमध्ये सापडेल तो संबंध दुसऱ्या आकृतीत असावा आणि तोच संबंध आपण तिसऱ्या आकृतीमध्ये शोधून त्याचा पर्याय उत्तर काढणार आहोत. तर तुम्हाला एक थोडा वेळ देतो, तुम्ही पटकन पाहून त्याच्यामध्ये कुठला संबंध सापडत आहे का ते पहा. पाच तुमच्याकडे कृत्या युक्तीनुसार तुम्ही काढण्याचा प्रयत्न केला असेल तर आपण प्रथमत यामध्ये युक्ती लावण्याचा प्रयत्न करूया. या चार शिरोबिंदूवर असलेल्या संख्या आहेत, अंक आहे, या अंकांचा मध्यंतरी असलेल्या संख्येशी काही संबंध आहे का ते पाहिजे. आपण वेगळ्या पद्धतीने प्रयत्न करून पाहूया. पहिल्यांदा 6 × 4 उत्तर येईल 24. 24 मध्ये 3 मिळवले 27, 27 मध्ये 1 मिळवला 28 उत्तर येते. 37 येण्यासाठी 6 × 4 प्रथम पाहिलं, मग 6 × 4 अधिक 3 × 1 केलं तर 24 अधिक 3 27 येईल, असंही उत्तर येत नाही. मग आपण यातील एखाद्या संख्येचा वर्ग करून पाहूया. 6 चा वर्ग केलं तर 36 येईल, त्यामध्ये या संख्येची बेरीज येत नाही. 4 चा वर्ग 16 केला, 3 चा वर्ग 9 केला, 16 × 9 25 आले, 25 मध्ये 6 मिळाले तर 31 होतील, 31 मध्ये 1 मिळाले तर 35 होईल, 37 येत नाही. आणखी दुसऱ्या पद्धतीने पाहू, 6 × 4 24 येईल, 3 चा वर्ग केला तर तो 9 येईल, 24 × 9 33 होईल, आणि 33 मध्ये 4 × 1 केलं तर 37 येईल. म्हणजे ही एक त्रिकी या ठिकाणी बसते, पाहू पर्यंत काय होत. 6 × 4 = 3 चा वर्ग + 4 × 1 बरोबर 6 × 24 + 3 चा वर्ग 9 + 4 × 1 बरोबर 4. मग याचं उत्तर येईल 24 + 9 = 23 + 4 = 37. म्हणजे या प्रमाणे जर केलं तर या प्रश्नाचं उत्तर 37 येते. मग जी क्लुप्ती आपण 1 नंबरच्या आकृतीमध्ये संख्येमध्ये मला वापरली आहे तीच दुसऱ्या उदाहरणात देखील वापरायची, त्या पद्धतीने करून पाहू याचं उत्तर येतंय का. आपण पहिल्यांदा डाव्या बाजूच्या 2 संख्यांचा गुणाकार केला, म्हणजे इथे 1 × 2 करावं लागेल, 1 × 2 + तिसऱ्या बिंदू शिरोबिंदूचा वर्ग केला 5 चा वर्ग + समोरसमोरच्या दुसऱ्या 2 संख्यांचा गुणाकार केला 2 × 6 बरोबर 2 × 2 + 5 चा वर्ग 25 + 6 × 12 याची बेरीज 25 + 12 37 + 2 39 येईल. आणि आपल्याला तर इथे दिलेले 65 म्हणजे जो क्रायटेरिया आपण पहिल्या संख्येला वापरला होता उदाहरणाला तो दुसऱ्यामध्ये जुळत नाही, म्हणजे ही ट्रिक आपली या ठिकाणी कामाची नाही, आपण याचा विचार करून चालणार नाही. याच्यापेक्षा आता वेगळी काहीतरी शोधावं लागेल. ज्या योगे पहिल्या उदाहरणात 37 उत्तर येत आहे परंतु दुसऱ्या आकृतीमध्ये दुसऱ्या संख्येमध्ये येत नाही, मग यामध्ये दुसरी युक्ती काय करत शोधण्याचा प्रयत्न करूया. काय पर्याय करता येईल, दोन्ही शिरोबिंदूच्या ज्या संख्या आहेत समोर समोरच्या त्यांच्यामध्ये काय करता येईल का पहा. दोन संख्यांमध्ये शिरोबिंदूची तफावत काढून पाहूया आपण. 6 − 3 आणि 4 − 1 तर 6 − 3 किती 3 आणि 4 − 1 किती 3. 3 आणि 3 याच्याशी काही संबंध येत 37 संबंध येतोय का, येत आहे. जर आपण या 3 आणि 3 केले तर याचं उत्तर येईल 6 आणि या 6 चा जर वर्ग केला तर तो येईल 36. 36 मध्ये जर 1 मिळाला तर 37 येतोय. हाच क्रायटेरिया दुसऱ्या आकृतीमध्ये जुळतोय का पाहिजे. 2 संख्यांमध्ये तफावत
आणि तपो आले तपोतीचे बेरीजचा वर्ग तर असे पद्धतीने जर जमत असेल तर आपण करून पाहूया. दुसऱ्या आकृतीमध्ये 6 वजा 2 5 वजा 1 याचं उत्तर येईल 6 वजा 2 म्हणजे 4 5 वजा 1 म्हणजे 4. या 4 आणि 4 ची बेरीज जसं आपण 3 अधिक 3 केलंय तसं 4 अधिक 4 करूया त्याचं उत्तर येईल 8. त्या संख्येचा आपण वर्ग केला होता याचा देखील वर्ग करू 8 चा वर्ग 64 आणि त्यामध्ये 1 मिळवलेला आहे 64 आणि 1 = 65. या ठिकाणी पहिल्याचं उत्तर 37 आलेलं होतं दुसऱ्याचं उत्तर 65 आलंय म्हणजे हे सूत्र या प्रश्नासाठी योग्य आहे. याच पद्धतीनं हाच क्रायटेरिया वापरून आपण तिसरं उदाहरण सोडूया. तिसऱ्या उदाहरणामध्ये दिलेलं आहे 7 आणि 4 म्हणजे 7 वजा 4 समोर सोडला होता आणि 9 वजा 8 या ठिकाणी 7 वजा 4 म्हणजे 3 येईल 9 वजा 8 म्हणजे 1 येईल. आता या दोन संख्येची जशी वरती आपण बेरीज घेतली आहे त्या पद्धतीनं 3 अधिक 1 = 4 येईल. त्या 4 चा वर्ग करूया 4 चा वर्ग 16 येईल आणि वर दोन्ही संख्यांमध्ये आपण 1 मिळवला होता म्हणजे यामध्ये देखील 1 मिळवूया 16 अधिक 1 = 17. 17 हे आपल्या पर्यायामध्ये उत्तर आहे का तर पर्याय क्रमांक 2 ला या ठिकाणी 17 हे उत्तर येत आहे म्हणजे आपलं हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. या प्रश्नाचं उत्तर येईल 17. तुम्हाला सोडवल्या पद्धतीचा स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. वैध हरित संख्यांच्या मांडणीतील सूत्र लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधा. पहा यामध्ये तुम्हाला काय उत्तर सापडते का. उदाहरणाचा निरीक्षण केला असेल आणि काही विद्यार्थ्यांना झटपट याचं उत्तर देखील सापडत असेल. पाच भाग आपण काही पर्यायांचा पडताळा देऊन पाहूया. 3 आणि 5 यांची जर बेरीज केली तर 3 अधिक 5 = 8 येते. हाच क्रायटेरिया दुसऱ्या उदाहरणामध्ये बरोबर येते का पहा 1 अधिक 4 = 5 म्हणजे वरील दोन संख्येची जर बेरीज घेतली तर ती बरोबर येत नाही म्हणजे हा क्रायटेरिया ठिकाणी बसत नाही. दुसरी पद्धती बघा जी पहिल्या संख्येच्या उदाहरण असेल तोच फॉर्म्युला आपण दुसऱ्या संख्येमध्ये लावायचा आहे. आणखी कुठल्या पद्धतीने करता येईल आपण बेरीज केली वजाबाकी करून पाहूया. 5 आणि 3 ची वजाबाकी करून पाहूया दुसऱ्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करू. पाच वजा 3 = 2 या ठिकाणी 4 वजा 1 = 3 यामध्ये काय उत्तर सापडते का बघा. या ठिकाणी तपो 2 आलेली या ठिकाणी तपो 3 आलेली. या शेवटच्या वर्तुळात एक संख्या 8 आहे आणि या ठिकाणी संख्या 27 आहे. यामध्ये काय उत्तर सापडतंय का तर यामध्ये नक्कीच उत्तर सापडत आहे. या तपोतीनंतर आलेल्या संख्येचा जर आपण घन केला 2 चा घन = 8 तसंच आपण 3 चा देखील घन करूया 3 चा घन = 27 म्हणजे उत्तर येईल 27. मग हा फॉर्म्युला या ठिकाणी योग्य आहे किंवा या पद्धतीनं दोन्ही उत्तर बरोबर येत आहेत. तर तीच पद्धती आपण या तिसऱ्या संख्येबाबत वापरूया 8 आणि 3 याची तफावत काढूया.
आठ वजा तीन बरोबर पाच येईल. आणि जसं ह्या तफावतीचा घन केला तसंच आपण या पाचचा देखील घन करूया. पाचचा घन बरोबर 125. 125 पर्याय आहे का? 24 25 125 आणि 124. तर या ठिकाणी 125 हे उत्तर दिलेलं आहे. आपला आपण त्या पद्धतीने उत्तर काढलेले आहे, ते उत्तर पर्यायामध्ये आहे. म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल 125. तुम्हाला स्क्रीनशॉट हवा असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. प्रश्न आहे, शेजारील चौकटीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? या सर्व संख्यांचं निरीक्षण करा आणि त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. मी तुम्हाला सुरुवातीला एक पद्धती सांगितली होती की ज्यावेळेस असे नऊ संख्या येतील त्यावेळेस नऊ संख्या प्रथमतः क्रमवार मांडून घ्यायच्या, म्हणजे आपण उत्तराच्या जवळ जाण्यासाठी लवकर मार्ग आपल्याला सापडू शकतो. तर यामध्ये क्रमवार जर संख्या लावल्या तर त्या संख्या येतील. सहा, वीस, बेचाळीस, बहात्तर, एकशे छप्पन्न, दोनशे दहा पुढील संख्या आहे, दोनशे बहात्तर संख्या एकशे बेचाळीस. अशा पद्धतीने आपण या आठ संख्या क्रमवार मांडून घेतल्यानंतर आपण प्रश्न चिन्हाच्या जवळची संख्या कुठली असेल ती शोधण्याचा प्रयत्न करूया. यामध्ये काय साधर्म्य संख्यामध्ये सहा, वीस, बेचाळीस, बहात्तर, एकशे छप्पन्न मध्ये आपल्याला काय सापडतंय यामध्ये फरक बघा. फरकावरून काय उत्तर सापडतंय का पहा. वर्ग संख्येच्या जवळ कुठली संख्या आहे का पहा. दोनचा वर्ग चार, चार अधिक दोन सहा, तीनचा वर्ग नऊ, नऊच्या पुढे वीस आहे, खूप अंतर आहे. मग तीनचा वर्ग करूया, तीनचा वर्ग नऊ, त्या दोन तीन वजा करूया म्हणजे तीच संख्या वजा करूया. या ठिकाणी सहा येते. पुढे चारचा वर्ग सोळा येईल, त्यामध्ये चार घेऊन पाहू. चारचा वर्ग अधिक चार बरोबर चार वजा केलेला आहे या ठिकाणी वजा केल्यानंतर चारचा वर्ग सोळा वजा चार बारा येईल. हे जर वजा केलं म्हणजे हा क्रायटेरिया बसत नाही. मग पुढचा पाचचा वर्ग करूया. पाचचा वर्ग बरोबर पंचवीस, पंचवीस वजा पाच जर केले तर उत्तर येईल वीस. म्हणजे असं होऊ शकत की संख्येचा वर्ग वजा तीच संख्या, तीनचा वर्ग वजा तीन केलं तर उत्तर सहा येत आहे, पाचचा वर्ग वजा पाच केलं तर उत्तर वीस येत आहे. पुढचा आपण क्रायटेरिया करून बघू. सहाचा वर्ग चारचा वर्ग याच्यानंतर आला नव्हतो म्हणजे आपण तीन नंतर पाच घेतले. मग त्याच्या पुढची विषम संख्या घेऊया. सातचा वर्ग वजा सात करून बघू. सातचा वर्ग एकोणपन्नास येईल, एकोणपन्नास वजा सात बरोबर बेचाळीस. म्हणजे हा क्रायटेरिया या ठिकाणी बसतोय. पुढे जाऊया. आठचा वर्ग वजा आठ बरोबर चौसष्ट, आठचा वर्ग येणार नाही कारण आपण या ठिकाणी विषम संख्या घेतोय. तीन, पाच, सात, मग नऊ घ्यावा लागेल. या ठिकाणी नऊचा वर्ग वजा नऊ करावा लागते. म्हणजे नऊचा वर्ग एक्क्याऐंशी, एक्क्याऐंशी मधून नऊ गेले
उत्तर उत्तर 72 ही ही संख्या आली. पुढे 10 वर्ग येणार आहे. आपण विषम संख्यांचा वर्ग घेतोय. क्रमवार येणाऱ्या विषम संख्या 9 वर्गानंतर आपण 11 वर्ग घेऊया. 11 वर्ग वजा 11, 11 वर्ग येईल 121. वजा 11 केले तर उत्तर येईल 110. 110 यामध्ये याच्यामध्ये तर नाही, परंतु आपल्या पर्यायामध्ये आहे, म्हणजे आपण उत्तरच्या जवळ आलो. परंतु तरी त्याची तयारी करून घ्यायची. एवढ्यावरती आपण थांबायचं नाही. जर यामध्ये इथे सूत्र टाकलेलं आहे, या सूत्राला आपण 110 पर्यंत आलो, परंतु पुढे गेलं तर ते सूत्र जर लागू होत नसेल तर ते उत्तर चुकीचं असतं. त्यासाठी आणखी दुसरा एक पर्याय शोधावा लागतो. म्हणून आपण पुढच्या वर्गाकडे बघूया. 12 वर्ग 12 येणार नाही, क्रमशः विषम संख्या आहे. म्हणून 13 वर्ग वजा 13, 13 वर्ग येईल 169, आणि 169 वजा 13 बरोबर 156, म्हणजे इथपर्यंत देखील बरोबर येते. पुढचा पर्याय पाहू आपण. आता 14 वर्ग घ्यायचा नाही, क्रमशः विषम संख्या घेतो आपण. 15 वर्ग वजा 15, 15 वर्ग येईल 225, 225 वजा 15, म्हणजे क्रमांक तीच संख्या आपण वर्गातून वजा करत आहोत. 225 वजा 15 बरोबर 210, म्हणजे हे देखील बरोबर येत आहे. त्यानंतर पुढे 16 वर्ग येणार नाही, आपण विषम संख्या घेतोय. म्हणून 17 वर्ग वजा 17 बरोबर 17 वर्ग येईल 289, 289 वजा 17 बरोबर 272, म्हणजे ही संख्या देखील बरोबर आली. यानंतर घ्यायचा आहे 18 वर्ग. 18 येणार नाही, 19 वर्ग. 19 वर्ग किती आहे? वजा 19. 19 वर्ग येईल 361 वजा 19, म्हणजे उत्तर आलं 342. हे देखील बरोबर. मग आपण जो एक जे एक सूत्र शोध आहे, ते सूत्र जर सर्व संख्यांच्या बाबतीत बरोबर ठरत असेल तर ते उत्तर आपण बरोबर मानायचं असतं. म्हणजे या प्रक्रियेमध्ये या ठिकाणी मधली एक संख्या आलेली नव्हती, आणि ती मधली संख्या म्हणजे 11 वर्ग आहे. क्रमशः 3, 5, 7, 9, 11, 13, 15, 17 आणि 19, 3 पासून 19 पर्यंत विषम संख्येच्या वर्गातून 30 संख्या वजा केली तर आपल्या ह्या 6, 20, 42, 156, 156, 272 आणि 342 या संख्या येतात. म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे 110, पर्याय क्रमांक 1. तुम्हाला याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे. यामध्ये आणखी एक देखील युक्ती किंवा कृती वापरले तरी जमू शकते. तर ती दुसरी कृती अशी आहे की 2 वर्ग अधिक 2, 4 वर्ग अधिक 4, म्हणजे विषम संख्येतून विषम वर्गातून विषम संख्या वजा करणे, किंवा क्रमशः येणाऱ्या समसंख्यांचा वर्ग आणि तीच संख्या या पद्धतीने केलं तरी देखील याचं उत्तर तेच येत आहे. म्हणजे आणि असे काही काही प्रश्न असतात की ज्याचे पर्याय दोन वेगळ्या पर्याय पद्धतीने केले तरी उत्तर तेच येतं, तर असे देखील पर्याय आपण वापरू शकतो. तर दुसऱ्या पद्धतीने देखील तुम्हाला मांडून दाखवतो. 2 वर्ग अधिक 2 बरोबर 4 अधिक 2 बरोबर 6. चार चा वर्ग अधिक चार बरोबर 16 अधिक 4 बरोबर 20. पुढे 5 वर्ग 7 वर्ग अधिक 6 बरोबर 36 अधिक 6 बरोबर 42, म्हणजे 6, 20 आणि 42 उत्तर आली. पुढे 8 वर्ग अधिक 8 बरोबर
चौसष्ट अधिक आठ बरोबर बहात्तर म्हणजे ही संख्या आली. पुढे दहाचा वर्ग अधिक दहा बरोबर शंभर अधिक दहा बरोबर 110 म्हणजे प्रशिक्षणासाठी जी संख्या आहे ती 110 या ठिकाणी येते. याच पद्धतीने पुढे जाऊन देखील टॅली करायचे की पुढचे जे संख्या आहेत त्या बरोबर येतात का. तर दहाच्या पुढे गेल्यानंतर बाराचा वर्ग अधिक बारा बरोबर 144 अधिक बारा बरोबर 156 म्हणजे ही संख्या हे देखील बरोबर आहे. पुढे 14चा वर्ग अधिक 14 बरोबर 14चा वर्ग 196 अधिक 14 बरोबर 210 हे देखील उत्तर बरोबर आहे. पुढे 16चा वर्ग अधिक 16 16चा वर्ग 256 अधिक 16 256 अधिक 16 बरोबर 272 ही संख्या आहे. पुढचा वर्ग येईल 18 18चा वर्ग अधिक 18 18चा वर्ग किती येतो 324 324 अधिक 18 बरोबर 342 ही संख्या म्हणजे आपल्या प्रश्नावर दिलेल्या सर्व संख्या कोणत्याही पद्धतीने सोडवलं तरी त्याचं उत्तर आलं पाहिजे. या दोन्ही पद्धतीने आपण सोडवलं तरी याचं उत्तर यामध्ये राहिलेली जी एक संख्या होती ती होती 110 म्हणजे हा जो मध्य संख्या आहे ती त्यामध्ये दिलेली नव्हती. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपण दोन्ही पद्धतीने काढलं तर ते पर्याय क्रमांक एक येईल आणि उत्तर असेल 110. ठीक आहे, आपण या ठिकाणी शेवटचं उदाहरण घेऊया. शेजारील वर्तुळातील संख्या विशिष्ट सूत्राने मांडले आहेत हे सूत्र लक्षात घेऊन प्रश्न चिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधा. तर आपण या प्रकारचं उदाहरण अगोदर पाहिलं आहे. तुम्हाला यापेक्षा वेगळ्या प्रकारचं एक उदाहरण तुम्हाला या ठिकाणी मी शेवटचं उदाहरण सोडून दाखवतो. अशा प्रकारचा ज्यावेळेस प्रश्न येतो या प्रश्नामध्ये देखील आपल्याला थोडस फसवण्याचा प्रयत्न केलेला असतो. तर हा प्रश्न आपण अतिशय काळजीपूर्वक वाचायचा आणि त्यामध्ये नेमकं काय विचारलं आहे ते पाहायचं आहे. या प्रश्नामध्ये 5 वाटे आणि 7 ताटे यांची किंमत 650 रुपये व 3 ताटे आणि 8 वाटे यांची किंमत 425 रुपये असेल तर 5 ताट्यांची किंमत किती रुपये असेल. हा प्रश्न सहजशे पाहिल्यानंतर सोपा वाटतो परंतु तो चुकतो कुठं ते मी तुम्हाला सांगतो. आपण यामध्ये वाट्यांची संख्या एक्स मानू. वाट्यांची संख्या एक्स मानू आणि ताटांची संख्या वाय मानू. तर यामध्ये पहिला जे अर्धा भाग आहे त्याच्यामध्ये दिला आहे 5 वाटे आणि 7 ताटे याची किंमत 650 रुपये आहे. तर 5 वाट्या म्हणजे 5x होईल अधिक 7 ताटे म्हणजे 7y होईल बरोबर 650. आणि दुसऱ्या भागामध्ये दिले 3 ताटे व 8 वाट्या यांची किंमत 450 रुपये असेल. तर आपण या उदाहरणामध्ये ह्या क्रमाने जात असताना आपण सहसा लगेच असं घेतो की 3 ताटे व 8 वाट्या मग आपण घेणार 3x अधिक 8y बरोबर 425. आणि या पद्धतीने जर गेलो तर आपण नक्की त्या उदाहरणामध्ये चुकतो. याचं कारण काय आहे, प्रथमता इथं वाटी दिलेली आहे पण इथं ताटे दिलेले म्हणून हे 3x न होता या ठिकाणी 3y घेणं गरजेचं आहे आणि 8y न घेता 8x घेणं गरजेचं आहे. म्हणजे हे उदाहरण असं होईल पाच एक्स अधिक 7y
बरोबर 650 आणि 8x, कारण वाट्यांची संख्या आपण एक्स मानलेली, म्हणून 8x + 3y बरोबर 425. हे समीकरण एक आणि समीकरण दोन. तर यामध्ये पहिलं किंवा दुसरं पद समान आणण्याचा प्रयत्न करायचा, म्हणून समीकरण एक ला 5 ने गुणू, एक ला 8 ने गुणू, किंवा सोपे पद्धतीने जर त्यांचं असेल समीकरण एक ला 8 ने गुणू आणि समीकरण दोन ला 5 ने गुणू, म्हणजे काय होईल, एक समान होतील. 8 ने गुणल्यानंतर 40x + 8x = 56y बरोबर 650 × 8, 650 × 8, 8 × 0 = 8 5 = 4 8 × 48 = 4 52, म्हणजे 5200. त्यानंतर समीकरण 2 ला 5 ने गुणू, आपल्याला समान पद करायचे आहेत, म्हणून या ठिकाणी 5 ने गुणल्यानंतर 8 × 5 = 40x + 3 × 5 = 15y बरोबर 425 × 5. हे तोंडी सुद्धा आपण करू शकतो, कारण 400 × 5 4 × 25 म्हणजे 2000, 25 × 5 = 125 म्हणजे 2125. काही सोपे गुणाकार हे प्रत्यक्ष गुणाकार न करता तोंडी करणं आपल्याला लगेच सोडण्याच्या दृष्टीनं सोयीचं ठरू शकतं. आता यामध्ये पहिल्या समीकरणातून दुसरं समीकरण आपण वजा करूया, 40x + 40x म्हणजे 0 होईल, 56y + 15y म्हणजे 41y येतील बरोबर 5200 + 2175. 10 तून 5 गेले, 5 + 1 = 5, 10 तून 3 गेले, 7 + 1 = 1, 2 तून 2 गेले 0, 5 तून 2 गेले 3, म्हणजे 41y = 3075. म्हणजे म्हणून वाय बरोबर 3075/41. आता हे उदाहरण सोडत असताना या पद्धतीने आपण पाडा पाठ नसतो किंवा एवढ्या मोठ्या संख्येचा भागाकार कसं करता येत नाही, तर आपण सोप्या पद्धतीने काय करू, कदा भागाकाराच्या पद्धतीमध्ये लगेच मांडून टाकूया, 3075/41. आता 41 चा पाडा आपला पाठ नसतो, 41 चा सुरुवातीचे 2 अंक घेऊन चालणार नाही, 307 घ्यावे लागतील. मग 307 मध्ये सोपा पर्याय काय करायचा, 41 नाही, 40 चा पाडा काढणं सोपं आहे. मग 4 च्या पाड्यामध्ये 30 पर्यंत जायचं, 4 × 7 = 28 म्हणजे 7 च्या जवळ आहे, 4 × 8 = 32, 320 च्या पुढे जाईल, म्हणून आपण 7 चा भाग जातो का पाहूया. तर या ठिकाणी 7 ने भाग देऊ, 7 × 1 = 7, 7 × 4 = 28 म्हणजे 287 आलं, 307 − 287. 7 तून 7 गेले खाली राहिले 0, 0 तून 10 तून 8 गेले 2, 3 तून 3 गेले 0 राहिले, या ठिकाणी 20 आलं. आता वरचा आपण शिल्लक राहिला अंक 5 घेऊया, या ठिकाणी संख्या झाली 205, 205 ला 41 ने भागायचे, म्हणजे थोडक्यात 200 ला 40 ने भागायचे, 40 ने 200 ला भाग जातो, 4 × 5 = 20 म्हणजे या ठिकाणी आपण 5 चा भाग देऊन पाहू, 5 × 1 = 5, 5 × 20 205, म्हणजे 205 + 205 उत्तर आलं 0. याच उत्तर आलं वाय बरोबर 75, म्हणून वाय बरोबर 75. या ठिकाणी काय आहे, वाय ही कसे संख्या मानली आपण, वाय ताटासाठी मानले, म्हणून पुढे जाऊया. आपलं विचारलंय काय असेल तर 5 ताटांची संख्या किती. आता या ठिकाणी आपलं 75 आलं, आपण त्या उदाहरण सोडण्याच्या नादामध्ये किंवा मला पटकन गणित आलं या सत्रामध्ये आपण असं समजतो की माझं उत्तर बरोबर आलं 75, आणि यामध्ये 75 हा पर्याय आहे, म्हणून आपण 3 नंबरचा गोल रंगवून टाकतो आणि या ठिकाणी खरी गरज होती.
कारण याचं उत्तर 75 नाही, कारण प्रश्नामध्ये शेवटचा भाग आपण काळजीपूर्वक वाचायचा आहे, असेल तर पाच ताटांची किंमत किती रुपये असेल, म्हणजे एका ताटाची 75 आली, आपल्याला पाच ताटांची काढायची, पाच ताटांची किंमत काढण्यासाठी काय करावं लागेल, 75 गुणिले 5, हा गुणाकार करावा लागेल, 5 5 25 4 2, 5 6 35 2 37, म्हणजे 375 रुपये हे याचं उत्तर असेल. 375 या मर्यादेमध्ये आहे का, तर आहे 375 रुपये, म्हणजे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 2. तर अशा प्रकारचे जर कठीण प्रश्न असतील तर या ठिकाणी खरा विद्यार्थ्यांचा कस पाहिला जातो, आणि असा प्रश्न जर आपण काळजीपूर्वक वाचला तर आपण त्यामध्ये चुकत नाही, कारण चुकीचे किंवा फसवे पर्याय त्यामध्ये मध्य स्टेपवरती येणारे पर्याय दिलेले असतात, आणि त्या पर्यायावरती आपण न बसता शेवटपर्यंत उदाहरण व्यवस्थित सोडवलं तर याचं उत्तर येईल 375 रुपये, आणि पर्याय क्रमांक 2 हे आपण उत्तर बरोबर द्यायचं आहे. तर आजच्या या तासिकेमध्ये आपण गणिती कोडी यामधील चौकोनातील किंवा संख्यावर आधारित गणितांचा या ठिकाणी अभ्यास केलेला आहे, तर आज याच ठिकाणी थांबणार आहोत, आणि उद्याच्या तासिकेमध्ये लेखी गणिती कोडी कशी असतात त्याच्याबद्दलची माहिती आपण घेणार आहोत. धन्यवाद. धन्यवाद सोलनकर सर. आज आपण बुद्धिमत्ता घटकातील बुद्धिमत्ता विषयातील गणिती कोडी हा घटक अतिशय सुंदररित्या आपण अध्यापन केलेला आहे, शिकवलेला आहे, सर्व विद्यार्थ्यांना ते समजलेलंच असेल. सर्व विद्यार्थ्यांसाठी सूचना आहे की आपला तास हा कंटिन्यू चालू आहे, जरी सण असेल तरी सुद्धा आज बरेच विद्यार्थी उपस्थित होते, त्या सर्व विद्यार्थ्यांचं मी कर्जत तालुका शिक्षण विभागाच्या वतीने आभार मानतो. उद्या सुद्धा आपला बरोबर 7 वाजता तास सुरू होईल. उद्या हा गणिती कोडीतलाच आणखीन वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपण घेणार आहोत, त्याचबरोबर मागच्या प्रश्नपत्रिकेमधील प्रश्न आणि ते कसे आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये अचूक सोडवायचे आहेत याबाबत आपल्याला सविस्तर मार्गदर्शन सोलंकर सरांचं लाभणार आहे. त्यांनी आज अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आभार. तर पुन्हा भेटूया उद्या संध्याकाळी 7 वाजता. तोपर्यंत गुड नाईट.